आणि ते ऐकलं आणि पाण्यासाठी दुसरं महायुद्ध पाण्यासाठी होणार आहे आणि टीव्हीवर पण दाखवतात की पाणी जिरवा पाणी अडवा. त्या माध्यमातून आम्ही हा प्रोजेक्ट तयार केला की छताचं पाणी एका गड्ड्यामध्ये साचू. आमच्या एरियामध्ये पाण्याची टंचाई आहे, त्याकरिता आम्ही एक प्रोजेक्ट डिझाईन फॉर चेंजच्या अंतर्गत आम्ही एक प्रोजेक्ट करणार आहे. तर आम्ही पाच बाय पाच फुटाचा गड्डा करणार आहे आणि त्यामध्ये काही छोटे छोटे दगड टाकणार आहे व त्यावरती रेती आणि काय त्यावर मुरुम टाकणार आहे. म्हणजे पूर्णच त्या स्लॅबचं शाळेचं आणि त्या ग्राउंडचं पाणी त्यामध्ये पडणार आहे. याकरिता आम्ही टिकास पावडे सब्बर वगैरे टोपले वगैरे आम्ही घरून आणले. त्यासाठी आम्ही मुलांनी गड्डा खोदून दिला. काही मुलींनी हे टोपले घेतले, काही पावड्यांनी उचलून दिले. त्यामुळे तिथे कचरा जो होता तो आम्ही साफसफाई केली तिथली. त्यामध्ये रेती गोटे वगैरे टाकून आम्ही पाईपलाईन टाकून त्यासाठी आम्हाला पैसे पाहिजे तेवढे आमच्याकडून पैसे होत नाही. त्यासाठी आम्ही वर्गणी काढणार आहे. सर लोकांनीसुद्धा आम्हाला वर्गणी दिली. गावातसुद्धा आम्ही वर्गणी काढणार आहे. बाजूच्या जे शाळा आहे त्यांना पण सांगितलं का तुम्ही पण असंच पाणी जमिनीत मुरवा. घरोघरी गेलो तर आम्हाला त्या लोकांचा अनुभव कळला. काही लोक तर खुल्या मनाने पैसे देऊन देतात या प्रोजेक्टसाठी, कारण त्यांना हा प्रकल्प समजला होता. आणि काही लोक तर पैसे न देता उलट आम्हाला शिवा पण देत होते. आम्ही त्यांच्याशिवाय ऐकल्या होता. गड्डा करत होता, खूप सारी ऊन होती, पण आम्ही घाबरलो नाही. आम्ही मेहनतीने काम केलं. नाही तो मोठ्या लोकांनी केला पाहिजे, तो आम्ही केला लहान मुलांनी. तो प्रश्न आम्ही सोडवला त्याचा मला अभिमान वाटत आहे. आणि आम्ही सगळे मिळून हा प्रोजेक्ट कम्प्लीट केला याचं मला गर्व वाटते. आणि मला एवढं चांगल्या एवढ्या ग्रुपमधून कसं काम करायचं, कोणतं काम करायचं आणि गटवाईज काम कसं करायचं हे मला याच्यामुळे शिकायला भेटलं. मला असं वाटलं नव्हतं की या कमी वयोगटातले मुलं इतकं मोठं काम करू शकतील, पण त्यांची हिंमत, त्यांचा हौसला हे पाहून मलाही त्याच्यात खूप चांगलं वाटलं आणि मी सुद्धा थोडंसं त्या पोरांकडून मोटिवेट झालो.